नागरिकांची प्रचंड गर्दी, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता आणि भीती। बोरिवली मधल्या एक्सर रोडवर असलेल्या मराठा सहकारी बँकेबाहेरची ही दृश्य। मराठा सहकारी बँकेवर 50 कोटी रुपयांचं थकीत कर्ज आहे, त्यामुळे आरबीआयनं बँकेवर काही निर्बंध घातले। निर्बंध घातल्यानं खातेदार आणि ठेवीदारांनी आपले पैसे काढण्यासाठी बँकेबाहेर गर्दी केली, पण ठेवीदार आणि खातेदारांना एका वेळी फक्त 1000 रुपयेच काढता येत होते। ठेवीदार आणि खातेदारांमध्ये चिंतेचं वातावरण असताना बँकेच्या अध्यक्षांनी मात्र ऑल इज वेल असल्याची भूमिका घेतली। तुमच्या ज्या काही ठेवी असतील त्या पूर्णपणे देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आणि प्रयत्नशील राहू। त्याच्यासाठी आमच्यावर ज्या कारवाई झाल्यात तरी त्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी मी माझं संचालक मंडळ आम्ही नक्कीच तयार असू। बँक अध्यक्षांनी जरी दिलासा दिला असला तरी काबाड कष्ट करून जमा केलेला पैसा हातातून जाणार की काय या भीतीनं खातेदारांची मात्र गाळण उडाली। सुनील महाडेश्वर, मुंबई लाईव्ह।